सो हे गाइज, वेलकम टू बैक माय अनदर ब्लॉग। तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये। मित्रांनो, आता मी सकाळच्या 10 वाजता ब्लॉग चालू केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता इकडे आपला पॉवर ऑफर चालू आहे आणि आज पोटॅशियम सोनाईटची आपली लास्ट ड्रेंचिंग आहे केळीसाठी। तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे ड्रेंचिंग केली जाते। चला खताची आपण ड्रिंचिंग करणार आहोत आज केळीसाठी। बघू शकता तुम्ही पोटॅशियम सोनाईट। तर फायनली गाईज, फवारा भरलेला आहे आणि फवारा भरण्याच्या नंतर आता मी जाणार आहे आपल्या आलो आहे आपल्या केळीच्या शेतामध्ये झाडांना ड्रेंचिंग करण्यासाठी, खाद देण्यासाठी थोडंफार। तर आता एका झाडाला मी खाद देतो, तुम्ही बघा। मित्रांनो, हे बघू शकता तुम्ही आपल्या केळाचं झाड एक मोडलेलं आहे, हे बघा। कारण की आता याचं पूर्ण झाड हे भरलेलं आहे, वजन आणि वजन झाल्यामुळे हे इथे मोडून गेलं। हे बघा कशा प्रकारे मोडलं। तर आता याला कापायचं आणि घरला घेऊन जायचं, घरी याला पिकू घालायचं आहे आपल्याला। तर तुम्हाला दाखवतो मस्त नेताने, आता मी ड्रेंचिंग करत आहे। गाईज, फायनली आमची ड्रेंचिंग करणं झाली होती तेव्हाच आणि आम्ही घरी आल्याच्या नंतर आंघोळ पिंघोळ करून मस्त रेडी झालो होतो आणि 2 घंटेच्या नंतर मी तुम्हाला भेटतो आता। तर गाईज, ते जे झाड पडलेलं होतं आपल्या केळीचं ते आम्ही तोडून घरला आणलेलं आहे आणि आता ते पिकू घातलेलं आहे। तर गाईज, आता आजचा ब्लॉग इथेच एंड करतो, भेटूयात उद्याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तोपर्यंत बाय।